नमस्कार बालमित्रांनो पुणे जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये तुम्हा सर्व मुलांचे स्वागत आहे आज आपण इयत्ता तिसरी विषय मराठी मधमाशीने केली कमाल याचा स्वाध्याय पान नंबर चौऱ्याहत्तरवरील घटक पाहणार आहोत या घटकाची अध्ययन निष्पत्ती अशी आहे माझा परिचय असा आहे बावीस मधमाशीने केली कमाल ही गोष्ट तुम्ही पाहिलेली आहे शिकलेली आहे आणि ऐकलेली सुद्धा आहे आज आपण त्या पाठावरील स्वाध्याय सोडवणार आहोत त्यातील पहिला प्रश्न एका वाक्यात उत्तरे लिहा त्यातला अ आकडा सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द कोणते उत्तर सूर्यफुलाचे वर्णन करणारे शब्द पिवळी धमक टपोरी आणि टवटवीत आ मुंगीने शेतकऱ्याला कोणता प्रश्न विचारला उत्तर मुंगीने शेतकऱ्याला प्रश्न विचारला शेतकरी दादा शेतकरी दादा काम करता सदान कदा करणार का यंदा फुलांचा धंदा ई मुंगीला फुले का आवडले उत्तर मुंगीला फुले आवडले कारण सूर्यफुल पिवळे धमक टपोरे आणि टवटवीत असतात म्हणून इ चिमणी खेळायला का निघून गेली उत्तर चिमणी खेळायला निघून गेली कारण बिया सोलायला घेतल्याने सोलता सोलता कंटाळा आला म्हणून ती खेळायला निघून गेली प्रश्न दुसरा दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा त्यातील पहिला प्रश्न अप्रश्न झाडावर कोणकोण राहत होते उत्तर झाडा झाडावर मधमाशी कोकिळा खारुताई चिमणी व कावळा हे सर्वजण झाडावर राहत होते आ प्रश्न मुंगीने कोणाकोणाला बिया दिल्या होत्या उत्तर मुंगीने कोकिळेला खारुताईला चिमणीला कावळ्याला निमदमाशीला बिया दिल्या होत्या प्रश्न तिसरा कोणी केले ते लिहा त्यातील अ आकडा बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या कोणी ठेवल्या असतील बरं मुलांना अगदी बरोबर कोकिळेने बिया दुसऱ्याच्या घरट्यात ठेवल्या आ बिया सोलल्या कोणी सोलल्या असतील बरोबर चिमणीने बिया सोलल्या तिसरा सगळ्या बिया खाल्ल्या कोणी खाल्ले असतील बर सगळ्या बिया अगदी बरोबर खारुताईने बिया खाल्ल्या बिया टाकून दिल्या उत्तर कावळ्याने बिया टाकून दिल्या प्रश्न चौथा कशासाठी ते लिहा नीट ऐका हा, हा मुलांना वित लिहायचंय आपल्याला अ मधमाशी सर्वांना बोलवत होती कशासाठी बोर बोलवत होती अगदी बरोबर उत्तर मधमाशी सर्वांना बिया रुजत घालण्यासाठी बोलवत होती बरोबर उत्तर दिला हा मुलांना आ मुंगीने जपून ठेवल्या काय ठेवल्या असतील बरं मुंगीने जपून उत्तर अगदी बरोबर पुढच्या वर्षी खाण्यासाठी मुंगीने बिया जपून ठेवल्या ई खारोताई शेंड्यावर गेली त्या प्रश्नाचं उत्तर आहे बिया लपून ठेवण्यासाठी खारोताई शेंड्यावर गेली शेतकरी बियातून तेल गाळतो उत्तर सर्वांसाठी शेतकरी बियातून तेल गाळतो प्रश्न पाचवा कोण म्हणाले ते हिचं आहे मुलांना नव्हतं प्रश्न पाचवा सोलाय त्यातला अ आकडा फुले तोडतो बिया वाळवतं उत्तर असं कोण म्हणाल असे शेतकरी दादा म्हणाला अगदी बरोबर आकडा सगळ्या बिया जातील वाया असे कोण म्हणाल असे कावळा म्हणाला प्रश्न ई क्रशासाठी कशा कशासाठी कशासाठी असं कोण म्हणाल उत्तर असे कावळा म्हणाला ई तरच मिळेल पोटाला घास उत्तर असे मधमाशी म्हणाली प्रश्न सहावा विविध तेलबियांची नावे लिहा मुलांना ज्यापासून तेल काढले जाते त्यांची नावे सूर्यफूल शेंगदाणे करडई तीळ जवस यापासून आपण तेल काढतो स्वाध्याय आता आपण जे प्रश्न उत्तर पाहिले आहेत ना ती आपल्या वहीत लिहून काढायची धन्यवाद मुलांना